मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून उपवास सोडण्यासाठी काल सातपूर कॉलनीतील जिजामाता ग्राउंडमधील शिंपी हॉल येथे सर्व धर्म समभाव आणि प्रकाश लोंढे एकच नाव या युक्तीप्रमाणेच महाराष्ट्र अनुभवी नेतृत्व सर्वांचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघटना प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे पीएल ग्रुप संस्थापक महाराष्ट्र राज्य भूषणभाईजी लोंढे सातपूर शहर भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष ज्वालाप्रसाद सातपूर शहर भीम जन्मोत्सव समितीच्या वतीने सालावादाप्रमाणे यंदाही जातीय सलोखा कायम ठेवत सातपूर कॉलनी येथील जिजामाता ग्राउंडमधील शिंपी हॉल येथे रोजे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन सर्वांचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघटना प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे पीएल ग्रुप संस्थापक महाराष्ट्र राज्य माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे भूषणभाईजी लोंढे सातपूर शहर भीम जन्मोत्सव समिती सातपूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. जिजामाता ग्राउंडमधील शिंपी हॉल येथे रविवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र तसेच सर्व धर्मामध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसातील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न यातून दिसून आला. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुभावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. अशा सणामुळे हिंदू मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्वजण एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोज इफ्तार पार्टी महत्वाची व्यक्तांनी सांगितलं. यावेळी सातपूर शहरातील गावकरी मंडळी तसेच नाशिक शहरातील सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मौलाना फैयाजुल कादरी अली मुल्ला सिद्दकी अकबर मुलानी त्याचप्रमाणे सातपूर शहरातील गावकरी मंडळी तसेच सातपूर कार्यकर्ते धीरज शेळके नाशिक शहरातील सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. हमारे हरदिल अजीज जनाब प्रकाश लोंढे साहब और उनके साहब जादों ने दीपक नाना लोंढे और तमाम उनके साथियों ने ये रोज़ा इफ्तार पार्टी का आयोजन किया है, नियोजन किया है और हर साल बिना भूले करते हैं. तो ये राष्ट्रीय एकात्मे का संदेश जाता है, बंधु भाव का ये संदेश जाता है. इसको हरदम कायम रखने के लिए जैसा वो इस प्रोग्राम को बनाते हैं उसके लिए लबैक करते हुए हम लोग भी एक दूसरे उनका साथ देते हैं और इस तरीके से हर साल जब तक जिंदगी रहे इंशाल्लाह वो भी और हम भी इसको निभाते रहेंगे ऐसी उम्मीद है. तो तमाम आरपीआई के जिम्मेदार कार्यकर्ता और प्रकाश लोंढे साहब इनका तहे दिल से मुस्लिम समाज अब सातपुर की जानिब से शुक्रिया अदा करते हैं और तमाम मीडिया वाले पत्रकार और हमारे हम इनको भी इनका भी शुक्रिया अदा करते हैं कि आप लोग इसके ऊपर ज़्यादा हाईलाइट करके इस राष्ट्र के एकात्मा को आप बढ़ाते हैं. आपका थैंक यू, धन्यवाद. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. जैसा कि मुझसे कबल हमारे मोहतरम हजरत अल्लामा मौलाना अलीमुल्ला साहब सिद्दीकी ने जो है रोज़े की फजीलत पर उसकी अहमियत और उसके फ़ायदे जो है तो बयान किए और उसके बाद हमारे सातपुर के हरदिल अजीज़ जनाब प्रकाश साहब लोंढे इनके बारे में हमारे फारूक भाई ने बताया. आज बरसों से हम लोग जो है इस प्रोग्राम में शामिल होते हैं. इसमें हिंदू मुस्लिम जितने भी हैं धार्मिक भी गुरु भी हैं सभी के सब आकर के हम यहाँ जमा होते हैं और यही हिंदुस्तानियों की एक जो है तो शानदार जो है तो मिसाल है और ये त्यौहार जो है तो हम दोनों को जो है भाईचारे का जो है तो मिसाल पेश करता है. तो हमें चाहिए कि हम इस तरीके के प्रोग्राम करते रहें ताकि हम सब में जो है तो आपस में मोहब्बत इत्तेहाद रहे और हमारे दिलों के अंदर किसी तरह की जो है तो कदुरत या नफरत जो है तो ना पैदा हो सके. धन्यवाद. सर्वांचं प्रथमतः मनापासून स्वागत. आज या ठिकाणी आपल्या सातपूरचे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्री प्रकाशजी लोंढे साहेब
यांच्या वतीने हे इफ्तारचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये आपण सगळेजण सामाजिक एकोपा आणि सामाजिक बांधिलकी जपत या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं या इफ्तारच्या माध्यमातून आपल्या सातपूर परिसरातलं हे ऐक्य आणि सामाजिक सोलोक याचं हे वातावरण नेहमी असंच टिकून राहो. सर्व धर्मसमभाव आणि प्रकाशजी लोंढे एकच नाव हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मी पुन्हा एकदा या सुंदर आयोजनाबद्दल आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे साहेब, त्याचसोबत आमचे मित्र नानाजी लोंढे साहेब, त्याचबरोबर श्री भूषणभाऊ लोंढे साहेब या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच आज सामाजिक वातावरण आणि एकोपा कायम राहू अशी साईचरणी प्रार्थना करतो. तमाम मुस्लिम बांधवांना माझ्या बी एल ग्रुपकडनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाई आठवले गटाच्या वतीनं की रमजान महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. न हिंदू बनूंगा, न मुसलमान बनूंगा, इन्सान की औलाद मैं इन्सान बनूंगा. ज्या निसर्गानं आम्हाला निर्माण केले आम्ही अतिशय सुखी समाधानी जीवन जगतोय आणि मग काही ठराविक कालामध्ये काही लोक जे जातीपातीचं राजकारण पेरतात ते होऊ नये म्हणून गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही जी परंपरा सुरू केली ती सर्व जाती धर्माची, नवरात्र असेल, गणपती असेल, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, मोहरम असेल की नाताळ असेल, असे सण साजरे करण्याबरोबरच आमच्या रूढी आणि परंपरा आम्ही कायम टिकवल्या पाहिजे. हा रोजे इफ्तारीचा कार्यक्रम म्हणजे निव्वळ आणि फक्त जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी सहाय्य करायचे. सातपूर शहरामध्ये औद्योगिक क्षेत्र असल्याने जे नाव आहे ते नाव आम्हाला सर्वांना मिळून एका दिलानं, एका ताकदीने, एका हिमतीनं वारंवार आम्ही सांगत असतो का प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्यासाठी हे आम्ही करत असतो. जरी लोक वारंवार म्हणत असतात की लोंढे परिवार किंवा दीपक नाना लोंढे दानशूर आहे किंवा दीक्षा नगरसेवक असताना अतिशय प्रभावीपणे काम करते किंवा भूषणभाई लोंढे हा जरी पी एल ग्रुपचा संस्थापक असला तरी आमच्या डोक्यात हे राजकारण डावपेच नाहीत. आम्हाला जे परंपरा आहेत त्या टिकवण्यासाठी आम्ही असे कार्यक्रम करतो. आपण बघताय इथे शिवसेना आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, मनसे असा एकही देशातला पक्ष नाही आणि देशातल्या अशी एकही जात धर्माचे लोक नाही काही इथं उपस्थित नाहीत. सर्व जाती धर्माचे लोक हे आपुलकीनं प्रेमानं उपस्थित राहतात. याच्यातच आमचा सार्थ अभिमान आहे की होय आम्ही प्रथम भारतीय आणि शेवट भारतीय हा आदर्श निर्माण करण्यासाठी अशा ह्या कार्यक्रमाचं आम्ही म्हणत नाही आमच्यासारखं सर्व करा पण थोडंसं आदर्श घेऊन आपण सुद्धा अशाच जातीय सरोखा निर्माण करण्याचं कामकाज करावं ह्याच प्रामाणिक उद्देशाने आम्ही कार्यक्रम करतो. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की सर्व मुस्लिम बांधव आपली अतिशय अध्यावत मस्जिद असताना चांगलं वातावरण असताना सुद्धा आमच्या प्रेमापोटी आमच्या आग्रहापोटी मौलाना साहेब फारूकभाई हे सर्व लोक आम्हाला किमती त्यांचा वेळ देता हा पवित्र रमजान महिना आहे. ह्या रमजान महिन्यामध्ये आम्हाला जेवढं पवित्र काम करायचं तेवढं करण्यासाठी आम्ही जिद्दीनं प्रयत्न करतो. पुनश्चा तुमची ताकद वाढवी, हिंमत वाढवी, बळ वाढवी आणि आम्ही हा जातीय सलोखा एकत्र राहावा यासाठी मी हा प्रामाणिक माझा परिवार हे काम करते. तुमची मला अशीच साथ लाभू द्या. राजकारण इलेक्शन आम्हाला याच्याशी कर्तव्य नाही. अशाच पद्धतीनं हे सलोखाचं वातावरण टिकेल असे विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मला वादाप्रमाणे बोला बोला सर्व जातीय सलोखा निर्माण व्हावं याच्यासाठी पी एल ग्रुप व भीम जन्मोत्सव सातपूर यांच्या वतीने जे इफ्तार पार्टीचं आयोजन लोंढे परिवाराच्या वतीने या ठिकाणी प्रकाशजी लोंढे साहेब, नानाजी लोंढे साहेब आणि भूषणभाई या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. खरा भाईचारा काय असतो हे आमच्या किसनभाऊ शेवकरी सांगितलं का सर्व धर्मसमभाव असा भाईचारा ते नेहमी जपतात आणि एक वेगळा संदेश या सातपूर नगरीमध्ये ते देतात. असे आमचे प्रकाशजी लोंढे साहेब आणि नानाजी लोंढे साहेब मी खरोखर त्यांना खूप धन्यवाद देतो. खूप चांगलं आयोजन या ठिकाणी करतात आणि मुस्लिम बांधवांना पण मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. इफ्तार पार्टीचा लोंढे परिवाराने ते आता आमचे मित्र लोंढे साहेब व दीपक नानाजी लोंढे भूषणभाई लोंढे त्या तिघांनी जातीय सलोखा आणि सर्व धर्म समभाव असा एकोपा करण्यासाठी त्यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्हाला बोलावल्याबद्दल पण आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाच्या.
सालाबाद प्रमाणे या ठिकाणी प्रकाश लोंढे साहेब व नानाजी लोंढे, भूषणभाई लोंढे यांनी सर्व मुस्लिम समाजाकरता जो पवित्र सण रमजान चालू आहे त्यानिमित्त आज या ठिकाणी इफ्तार पार्टी ठेवली होती. या इफ्तार पार्टीला परिसरातले, शहरातले, जिल्ह्यातले सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. अल्लाह नक्कीच हा जो त्यांचा सण आहे रमजानचा असाच पवित्र सण चालू राहील व सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. ओके खाते रहते हैं और आपका टंकी साफ नहीं होता, एक महीना मुकम्मल तरीके से निरा जल और निरा गजा आप रहते हैं तो आपकी टंकी साफ हो जाती है, जम्स से साफ सुथरा हो जाता है, बीमारियां खत्म हो जाती हैं, तो दुनिया और दीन दोनों का फायदा होता है. कहते हैं पेट सफा तो हर रोग दफा, ये मामला है. तो आप लोगों में से जो लोग रोजा रखते हैं बड़े खुश नसीब हैं, और जो नहीं हमारे मुसलमान भाई रखे उनको हम हिदायत करते हैं कि वो जरूर भी जरूर रोजा रखें, उनका दीन भी संवरेगा, दुनिया भी संवरेगा. और आज ये सलोखा है, तमाम हम हिंदू मुस्लिम सिख ईसाई जितने भी हैं भारतवासी सब मिलकर आज जो है ये सेलिब्रेशन कर रहे हैं, इफ्तार कर रहे हैं एक साथ, गोया कि हम ये जाहिर कर रहे हैं कि हम सच्चे भारतीय हैं. हम कुछ नहीं है, ना हिंदू ना मुसलमान ना सिख ना ईसाई, कुछ नहीं, हम भारतीय हैं, उसके बाद में मुसलमान. नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सतपुर.